गौरी काय वेडेपणा आहे, डोंगरावर चढायला घाबरतेस तू? हा मग तुला कुठं काय माहित आहे? तू आताच तिकडे लंडन मधी. अरे त्याचा इथे काय संबंध आहे? ते लहानपणी आम्ही पोरं पोरं डोंगरावर गेलतो खेळाय, तेव्हा मी पाय घसरून पडले, डोंगरावरनं गडगडत खाली चाले, नशीब खाली गवताची गंजी होती त्यावर पडले, नाहीतर माझं डोकंच फुटलं असत. तेव्हापासनं मनात डोंगराची भीतीच बसली आहे. हे बघ, ती गोष्ट होऊन खूप वर्ष झाली आणि एकदा झालं म्हणून सारखं सारखं होईल का? अरे पण तू कशाला कडमडायला ती अंगठी डोंगरावर नेऊन ठेवलीस? अरे कॉम्पिटिशन टफ व्हायला पाहिजे ना म्हणून. टफ म्हणे टफ, तर माझा टफ वाजलाय. डोंट वरी, परत जर तसं झालं ना तर मी आहे वाचवायला. चल. अरे पण ठीक आहे, फाईन, कॉम्पिटिशन कॅन्सलच करून येतो मी. ये बाबा, तू माणूस लगेच टोकच गाठतोय. चल लवकर, चल 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 चल. अल्किन भाई, अहो काय मधी मधी तुमचं डिस्टर्ब करताय? वार्म अप चाललंय की माझा? काय काय म्हणणं काय? वही वही तुमची लाज राखीन मी, घाबरू नका. वही दाजी, तुम्हाला ह्याची गरज लागते. अहो कॉम एंट्री करायला धडाकेबाज कॉम एंट्री त्यासाठी घेतलं वय नाही. बरोबर आहे दादा, देवकीचा व्यायाम बघा की. मी व्यायाम करते ते कळालंय मला, वर कशा पाहिजे बघती. अहो ते खाली बघून व्यायाम केलं की चष्मा पडतोय ना, म्हणून वर बघून व्यायाम करायले. खेळताना पडणार नाही वय असं का? देऊन टाकतो, त्यांनी मारली कधी बसन असं का? ओ कॅच. ए नको नको नको, ऐकू नको, थांब. पैसे दिले त्याला लय. माई साहेब, मी काय म्हणते, अजून गौरी तर का आली नाही म्हणजे ती काय स्पर्धेत भाग घेणार नाही. माझा अतितटीचा सामना तिच्या सोबतच असणार आहे. ती जर येणारच नसेल तर मलाच विनर म्हणून डिक्लेअर करा आणि देऊन टाका की अंगठी. काय काय, अहो तुम्हाला विनर कसं डिक्लेअर करणार? गौरी येईलच, आणि ती जर आली नाही तर जयदीप तिला उचलून घेऊन येईल. हो मालकीन बाई, उचलून कशाला आणायला पाहिजे, ते बघा आले की दोघ पळत पळत. चल रेडिओ पटकन. हा आता मी शिट्टी मारली का नाही सगळ्यांनी रेस सुरू करायची. आपण ना ते चल रपोत्या टुनुक टुनुक, चल रपोत्या टुनुक टुनुक म्हणत जाऊ. अगं टुनक टुनक करत मागर असेल म्हातारी. शाळेत जसं खेळायचो ना तसं खेळ ना बाई, दुसरं काय करायला जाऊ नको. बालपण आठवलं त्यांना. हो झालेत का तुमचे विनोद करून? हा झाले झाले. हा हा हा, चला चला आताच घ्या पोत. एक मिनिट एक मिनिट, अम्मा असे पाय झाडा जरा शक्ती येईल. आपल्या गोट्यात नबल पण असंच करत असत समस्त शिरके पाटील महिला मंडळ तयार.
प्रत्येकाच्या हातात पोत आणि लक्ष आहे फिनिश लाईन क्रॉस करायचं. तर या स्पर्धेची सुरुवात शिर्के पाटील परिवाराचे आन बान शान दादासाहेब करतील. दादासाहेब होऊन जाऊ द्या. ओ शेखर दादा, एका पोत्यात एकच पाय भरला की दुसरा पायाने दुसरं पोत द्या की हो. अहो अम्मा, स्पर्धा एकाच पोत्याची, तुम्हाला दुसरं दिलं तर कसं वाटेल ती. जा की तसंच. असू द्या अम्मा, असू द्या, तुम्ही अशाच उड्या मारत चला, आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ. काय चालते? बर चला, समजे तयार आहेत. चला चला. एक, दोन, शाबाद, जाऊ द्या पुढे. जाऊ द्या, जाऊ द्या. आणि पहिल्याच फेरीचा आघाडी घेतलेली आहे थोरल्या सुनबाईनं. त्यांच्या मागोमाग दाखल्या सुनबाई आणि त्यांच्या पाठोपाठ सासूबाई. चौथ्या नंबरला मधल्या सुनबाई आणि पाचव्या नंबरला आमच्या बागूबाई. बागूबाई, बागूबाई, बागूबाई. अरे काय झालं आम्हा पडल्या? अरे कितीला पडल्या त्या? सहाव्या नंबरला पडल्या आहेत. उचला की कोणीतरी त्याला. अम्मा ठीक आहात ना तुम्ही? ठीक असते रे, हे माझं काम नसतं की रे जयदीप. एक स्पर्धक बाद झालेला आहे पण स्पर्धेची चुरस अजूनही कायम राहिलेली आहेत. तिकडे बघा, एक नंबरला आहे थोरल्या सुनबाई, दोन नंबरला आहे दाखल्या सुनबाई. आणि त्यांच्या मागोमाग सासूबाई. मधल्या सुनबाई आणि बागूबाई आमच्या यांनी पण स्पर्धा पूर्ण केलेली आहे. ज्योतिबाच्या नावावरच सांग बोल. बागूबाई, 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 कंट्रोल. आता आपण घेणार आहोत 2 मिनिटांची विश्रांती. उदय दादा, मल्हार भाऊ, सगळ्यांसाठी ड्रिंक घेऊन या. आणि हो, तुमचं ते रात्रीचं ड्रिंक्स नाही, त्यांच्यासाठी वेगळं कोल्ड्रिंक मागवलं, घेऊन या. तर पुढच्या फेरीकडे जाण्याआधी आपण घेणार आहोत 2 मिनिटाची विश्रांती. रंगनंग 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 रंगत आले आज. तर रंगारंग विश्रांतीनंतर दुसऱ्या फेरीसाठी सगळ्याजणी सज्ज झालेले आहे. दुसऱ्या फेरीसाठी प्रत्येक जण आपल्या तोंडात चमचा आणि चमच्यात लिंबू घेऊन शर्यतीसाठी तयार झालेले आहेत. पण लक्षात ठेवा, स्वतःचा तोल सांभाळत, लिंबूचा तोल सावरत शेवटच्या लाईनी पर्यंत पोहोचायचंय. बंद करो तुमची जी बडबड. कॉन्सन्ट्रेशनचा गेम आहे हा. या अशा बडबडीनं माझं कॉन्सन्ट्रेशन हालत, मी हरीन की. आणि अशा रीतीने आमच्या जवळच्याच गडीनं आमच्यावर आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे आमची धडाकेबाज कॉमेंट्री इथेच बंद होत आहे. पण तरी पण आमच्या लाख लाख शुभेच्छा त्यांना शेवटच्या लाईनी पर्यंत कायम राहणार आहेत. ज्योतिबाच्या नावानं सांग बल.
हो शेखर दाजी या आमच्या पार्टीत सामील व्हा आता या जाऊ बाई आपण ना हाताला हात धरून पुढे जाऊ म्हणजे कसं तुमची पॉवर माझ्यात माझी पॉवर तुमच्यात दोघी बी जिंकू आपण तुझ्या नवऱ्याला बोलाव इथं आणि त्याची पॉवर घेतो मान नको तुझी पॉवर काय जाऊ बाई तुम्ही पण ओके सगळे रेडी ठीक आहे लिंबू खाली पडला बघ घेतो अरे देवा पडला रेडी रेडी ओके वन टू थ्री कमान एवरीवन कमान कमान मालकीनबाई अहो संसाराचं तोल त्या लावलंय तुम्ही एक लिंबू काय चीज आहे जमायला तुम्हाला चला चला हे मल्हार भाऊ शालिनी वहिनीच्या तोंडात चमचा आहे तो पात्र काय बोलायचं ते बोलून घे तू अरे मला तर वाटायला हा चमचा नेहमी त्यांच्या तोंडात असू दे म्हणजे मला काही ऐकावं लागणार नाही सरबत करून पिऊ आपण अरे अशा रीतीने स्पर्धेत दोन स्पर्धक बाद झालेले पण स्पर्धेतली सुरस एकदमच कायम आहे दोन सुनबाई आणि एक सासूबाई जोरदार टाळे होऊन जाऊ दे थोरल्या सुनबाईनं त्यांच्या मागे धाकल्या सुनबाई आणि त्यांच्या मागो बघत सासूबाई या तीन पैकी कुठला माठ फोडायचा मी आणि जयदीप कुठल्या माठात चिठ्ठी आहे र तिन्ही माठामध्ये चिठ्ठी आहे माई कुठलाही फोडला तरी चालेल असं कस तिघींनी माठ फोडले तर तिघींना बी चिठ्ठ्या मिळतील की हा जी पहिला माठ फोडेल ती लकी असेल कारण तिच्याकडे जास्त वेळ असेल अंगठी शोधण्यासाठी आणि हे माठ फोडायला तुम्हा तिघींनाही पाच अटेम्प्ट मिळतील मला सांगा पाच अटेम्प्ट मध्ये कोणीच माठ नाही फोडला तर अजून पाच वेळा ट्राय करायचं जोपर्यंत माठ फुटत नाही तोपर्यंत ट्राय करत राहायचं मल्हार दादा हे घ्या तू शालिनी वहिनींना आणि दादा तुम्ही माईंच्या डोळ्यांना पट्टी बांधा लवकर बरोबर आहे एकदम गच्च आवळू नका नाही नाही हो
दिसत नाही ना तुम्हाला? एवढा घट बांधले की मला डोळे आहेत का नाही ते कळना झाले. कुठनं दिसणारे मालकीन बाई, तुम्हाला दिसत नाही ना? अहो कसं दिसणार, मी तर डोळेच बंद केले. नियम म्हणजे नियम. तुला दिसत नाही? गुड. मला तर गांधारी वाणी वाटायला लागलाय. ठीक आहे, आहो हे घ्या काठी. काही गळीत नाही. हा माई हे घे. कुठं आहे रेवता? हा ऑल द बेस्ट ना तुम्हाला तिघी नावी. वय वय. थँक्यू थँक्यू. आता आपण तिघांनी आपल्या बायकांना माठ फोडण्यासाठी मदत करायची, म्हणजे त्यांना गाईड करायचं माठ कुठे आहे करण्यासाठी. ओके ऐकलं नव? हा ऐकलं. ऐकलं नव? वय वय ऐकलं. झालं का? आता तिघांनी आपापल्या बायकांना घेऊन तीन वेगवेगळ्या दिशेला जायचंय. हो मल्हार भाऊ, जा की त्या दिशेला. हा हो चला चल. या जयदीपराव अंगा अस. हा बस 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 बस, जास्त लांब जाऊ नका. हा रेडी का? होय रेडी. आता प्रत्येकाने आपापल्या बायकोला जागेवरच गोल 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 फिरवायचंय आणि सोडून द्यायचंय. परत हात लावायचा नाही आणि लांबूनच सूचना करायच्यात मटके फोडणीसाठी. रेडी का? हा एक दोन तीन फिरवा. गोल गोल राणी इत्ता इत्ता पाणी. गोल गोल राणी इत्ता इत्ता पाणी. बस 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 दादा, चक्कर येईल माईंना. चक्करलेच की मी. रेडी एक दोन. शेखर दाजी थांबा की मोबाईल वर शूटिंग करून घेतो. हा उदय दादा, ही भारी आयडिया बघा. जरा कॉमेंटेटर ला बघा ह्या व्हिडिओ मध्ये. त्याचं लय महत्वाचं रोल असतोय बघा. येणार की? हो एक दृष्टिक्षेप प्रेक्षकांकडे पण. येत्यात. होऊन जाऊ दे. तर रंगारंग 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 विश्रांती नंतर शेवटच्या आणि सुरचीची स्पर्धा सुरू होत आहे. मटके फोडणी एक दोन. ऑल द बेस्ट. मालकीन बाई धरा नेमन. अहो तिकडे कुठे चाललाय? समोर समोर झालं. माझं डोकं फोडाल माझं नाही. पुढं अजून थोडं इकडे ह्या साईडला. सेमच असेल ना म्हणून विचारलं. असू दे मी चिठ्ठी बघते माझी. पाणी अडवा पाणी जिरवा डोंगरात बांधलेत बांध. बांधा बांधाना वरती गेल्यावर एक मंदिर दिसेल छान. भाऊजी कविता कशा पहिलीली? दाजी अहो शालिनी ताई ते एक पोड आहे
त्याच्यातच उत्तर दडलेलं आहे. याच्यात वाचा की पाणी अडवा पाणी जिरवा डोंगरात बांधत बांध बांधा बांधांवरती गेल्यावर एक मंदिर दिसल छान. म्हणजे काय तुला कळलं का रे काही? आवंडा गेल्यावरच कळलं मला. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.